हरिओम, मी अमित जयंत प्रधान, शिवाजीनगर, पुणे उपासना केंद्र. आणि ही माझी मुलगी उर्मी अमित प्रधान, तीसुद्धा शिवाजीनगर उपासना केंद्रात येते. हा अनुभव आहे तो मुलांवरती संस्कार कसे घडतात या संदर्भातला हा अनुभव आहे. प्रत्येक पालकांना अशी इच्छा असते की आपली मुलं ही चांगल्या मार्गावर असावेत, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मी 2002 सालापासून बापूंच्याकडे येतो आहे. आमचा सर्व कुटुंब हे जवळजवळ 20 वर्ष आज बापूंच्या सेवेमध्ये सहभागी आहेत. ज्या कुटुंबामध्ये बापूंची भक्ती असते, ज्या कुटुंबात बापूंवरती विश्वास असतो, श्रद्धा असते, त्या कुटुंबामध्ये मुलांवर वेगळे संस्कार करण्याची गरज पडतच नाही. ह्या संदर्भातला हा एक सुंदर अनुभव आता उर्मी आपल्याशी शेअर करेल. मी एका दुकानात गेले होते एक वस्तू घेण्यासाठी. ती वस्तू घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे 10 रुपये कमी आहेत ती वस्तू घेण्यासाठी. म्हणून तो दुकानदार म्हणला की ते 10 रुपये तू नंतर आणून दे. मी घरी आले आणि मग मी विसरले की मी दुकानात जाऊन मला 10 रुपये द्यायचे होते कोणाला तरी. नंतर थोड्या दिवसांनी बाबा जेव्हा कॉम्प्युटरवर काम करत होता तेव्हा मी डेस्कटॉपवर बापूंचा कोट वाचला की कधीही कोणाकडनं कुठलीही गोष्ट फुकटात घ्यायची नाही. हे वाचून मला आठवलं की मला कोणाला तरी 10 रुपये द्यायचे होते, पण ते कोणाला द्यायचे होते हे मला आठवत नव्हतं, कारण खूप दिवस गेले होते, खूप दिवस झालेले ती गोष्ट होऊन. आम्ही या महिन्यात जूनमध्ये आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो. तिकडे दर्शन घेताना दानपेटी बघून मला आठवलं की आपल्याला 10 रुपये द्यायचे होते, ते आपण इथे दान करूयात. मी 10 रुपये दानपेटीत दिले आणि बापूंना सांगितलं की हे 10 रुपये तुम्ही त्या दुकानदाराला द्या. नंतर मी त्या मंदिरात मंत्रगजराची एक माळ केली. हरिओम.